मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। ते भी लकडी मरते भी लकडी, सब लकडी सब लकडी का, आओ जगवासा तुम्हें ये तमाशा लकड़ी का, आओ जगवासा तुम्हें ये तमाशा लकड़ी का। आयुष्यामध्ये अनेक लोक या जगात श्रीमंत होते सज्जन हो, पण कालच्या या कोरोनाच्या काळात अनेक श्रीमंत लोक गेले या जगाचा निरोप घेऊन। आयुष्य फार अल्प आहे, क्षणभंगुर हे जाय न कळता, रासगळी सत्ता हाती नाही, आपल्या हातात काहीच नाही, म्हणून लक्षात ठेवा सज्जन हो, हे जीवन जगत असताना आपलं जीवन अत्यंत क्षणभंगुर आहे, काही सोबत येणार नाही। एक वस्तू एक सोबत येते फक्त, काय लाकूड सोबत येते लाकूड, दुसरं काही नाही। काय येते? लाकूड येते लाकूड। जिते भी लकड़ी मरते भी लकड़ी, सब लकड़ी का, आओ जगवासा तुम्हें ये तमाशा लकड़ी का, आओ जगवासा तुम्हें ये तमाशा लकड़ी का। जब तेरा जन्म हुआ वो पलंग भी था लकड़ी का, बांसुरी वाले। जब तेरा जन्म हुआ वो पलंग भी था लकड़ी का। काय तुमचं म्हणणं आहे? काहीच करावं तुम्हाला सगळ्याला, हे तुमचे काम आहेत। ओ कोरसला तुम्ही आहेत, कधी कोरस करायचं तुम्हाला कळायला पाहिजे, मी नाही सांगायची गरज। आणि नुसतं शो म्हणून आणलेलं नाही कुणालाच, वाजवत राहा तुम्ही, मी सांगितलं काना तुम्हाला। अरे दादा त्यांच्या माईकला आवाज दे रे बाबा, आता हे बी काम मलाच सांगावं लागतं, काय करा। विठ्ठला 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 जब तेरा जन्म हुआ वो पलंग भी था लकड़ी का, माने लेकर तुझे सुलाया, पलना भी था लकड़ी का, जब माने तुझे चलना सिखाया, वो चलन गाड़ी भी थी लकड़ी की, जब तेरी पढ़ाई शुरू हुई तो पेन तख्ता भी था लकड़ी का। जगात माणसाच्या सोबत फक्त लाकूड कसं येत आहे का सज्जन? जब तेरी पढ़ाई शुरू हुई तो पेन तख्ता भी था लकड़ी का, और मास्टर जी ने डर दिखलाया, वो डंडा भी था लकड़ी का। जब तू बच्चों के संग खेलने गया वो गिल्ली डंडा भी था लकड़ी का, जब तेरी शादी हुई वो पाट भी था लकड़ी का। सब लकड़ी सब लकड़ी का, आओ जगवासा तुम्हें दिखाओ ये तमाशा लकड़ी।
हॉटस्पॉट इथंच आहे बर का, तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा।